नमस्कार मित्रांनो मी सोमपवार मित्रांनो बांधकाम कामगार योजनेअंतर्गत कामगारांना भांड्याचा सेट हा सर्व जिल्ह्यांमध्ये वाटायला सुरू झालेला आहे या गृहउपयोगी वस्तूंमध्ये एकूण तीस वस्तू बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहेत यामध्ये ऑनलाईन फॉर्म कशा पद्धतीने भरायचा असतो भरपूर जणं विचारणापूसना करत होते हा भांड्याचा सेट नक्की कुणाला मिळणार या आहे यामध्ये किती वस्तू आहेत कोणकोणत्या वस्तू आहेत सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा अशाच महत्वपूर्ण व्हिडिओ भेटत राहतात तर चला मित्रांनो व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो तरान हा भांड्याचा सेट कोणाला मिळणार आहे तो अगोदर आपण समजून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकवीसचा जो जी आर होता त्यामध्ये या गृहउपयोगी वस्तूंना मंजुरी देण्यात आली होती तर तुम्ही पहा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी बांधकाम कामगार लाभार्थ्यांसाठी गृहउपयोगी वस्तुसंचय वितरित योजनेस मंजुरी देण्याबाबत म्हणजे हा सेट कुणाला आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील जे काही नोंदणीकृत बांधकाम कामगार आहेत ज्यांनी ज्यांनी नोंदणी केलेली आहे ऑनलाईन पद्धतीने त्यांना हा सेट दिला जाणार आहे हा सर्वांना सेट नाही आहे ज्यांनी ज्यांनी बांधकाम कामगाराची नोंदणी केलेली आहे त्यांना हा सेट दिला जाणार आहे तर ती नोंदणी कशी करायची असते यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवला आहे तर इथे योजनेच्या अटी व शर्ती महाराष्ट्र व इमारत बांधकाम कामगारांनी जे काही कल्याणकारी मंडळांतर्गत नोंदणीकृत असलेला बांधकाम कामगार ज्या जे नोंदणी जी आहे ती सक्रिय असणं गरजेचं आहे जर तुम्ही मागच्या वर्षी नोंदणी केली असेल तर यावर्षी ती नोंदणी तुम्ही रिन्यूअल करणं गरजेचं आहे तर रिन्यूअल केलं नसेल तर रिन्यूअल करून घ्या बांधकाम कामगारांची नोंदणी कशी करायची ती रिन्यूअल कशी करायची तर यूट्यूबवरती तुम्ही जावा यूट्यूबवरती सर्च करा बांधकाम कामगार रजिस्ट्रेशन किंवा रिन्यूअल मराठी कॉर्नर असं सर्च केलं की तुम्हाला आपला व्हिडिओ भेटेल तो व्हिडिओ पाहून तुम्ही बांधकाम कामगाराची जी काही नोंदणी असेल ती करू शकता किंवा रिन्यूअल करायचं असेल तर रिन्यूअलसुद्धा करू शकता आता जर तुमची नोंदणी असेल ऑनलाईन पद्धतीने तुम्ही नोंदणी केली असेल तर आता गृहउपयोगी जे काही वस्तू आहेत त्यासाठी अर्ज कसा करायचा कुठे करायचा ते दिलेलं आहे दोन नंबरचा पॉईंट वाचा नोंदणीत इमारत व इतर बांधकाम कामगार जे काही लाभार्थी आहे ज्यांची नोंदणी झालेली आहे यांनी विहित नमुन्यातील जे काही मागणी अर्ज आहे तो प्रतिप्रधिकृत सहाय्यक कामगार आयुक्त जिल्हा कार्यालय अधिकारी जे काही कार्यालय अधिकारी आहे सरकारी कामगार अधिकारी आहे जे उपजिल्हाधिकारी कार्यालय आहे यांच्याकडे भरून त्याला आपण डब्ल्यू एफ सी ऑफिस म्हणतो जे जिल्ह्याच्या ठिकाणी असतं किंवा तालुक्याच्या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटेल त्या डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये तुम्हाला जो अर्ज आहे तो करावा लागेल तर तो अर्जसुद्धा मी एक नमुना प्रपत्र आहे तोसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे ते डाउनलोड करून घ्या आणि आपलं बांधकाम कामगारांचं कार्ड तुमचं आधार कार्ड आणि ते प्रपत्र बाबा आम्हाला अगोदर भांडी भेटली नाहीत त्यामध्ये तुमचं नाव वगैरे लिहून ते तुम्हाला पुढं दाखवतो ते तिथे जाऊन जमा करायचे अशा गोष्टी तर आता इथे पहा गृहउपयोगी संचामध्ये कुठल्या कुठल्या वस्तू समावेश आहेत ते तुम्हाला आता काय काय मिळणार जर तुम्ही तो अर्ज नेऊन तिथे दिला तर तुम्हाला काही दिवसाने अशा पद्धतीने वस्तू दिल्या जातात पहिलं आहे ताट चार ताट भेटतील वाट्या आठ भेटतील पाण्याचे ग्लास चार भेटतील पातीले झाकणासह एक भेटेल तसेच पातीले झाकण्यासह तीन नग आहेत मोठा चमचा भात वाटपा वाटपाकरिता एक मोठा चमचा वरण करता एक पाण्याचा जग दोन लिटर एक मसाला एक, डबा सात भागचा एक डब्बा झाकणासह चौदा इंचाचा एक डब्बा झाकणासह सोळा इंचाचा एक डब्बा झाकणासह अठरा इंचाचा एक परात एक भेटेल प्रेशर कुकर पाच लिटरचा स्टेनलेस स्टीलचा असेल एक भेटेल कडही स्टीलची एक भेटे स्टीलची टाकी एक तुम्हाला मध्ये भेटणार आहे झाकणासह तर अशा प्रकारच्या एकूण तीस वस्तू बांधकाम कामगारात दिल्या बांधकाम कामगारांना दिल्या जाणार आहे ते नोंदणीकृत बांधकाम कामगार पाहिजेत जे सक्रिय आहेत नोंदीत त्यांना दिल्या जाणार आहेत हे सुद्धा यांनी सांगितलेलं आहे तर इथे दहावा पॉईंट एक वाचा जेव्हा तुम्ही हा फॉर्म घेऊन डब्ल्यू एफ सी ऑफिसमध्ये जाल तर तिथे तुमचा बायोमेट्रिक पद्धतीने बोटाचे ठसे घेतले जातील लक्षात ठेवा आणि तुमचा एक फोटोसुद्धा घेतला जाणार आहे तेव्हाच तुम्हाला भांड्याचा सण सुरू आहे तो हातात दिला जाणार आहे त्यासाठी अर्जाचा एक नमुना तुम्हाला प्रपत्र दाखवतो ते प्रपत्र तुम्हाला भरायचं आहे आणि ते घेऊन तुम्हाला तिथे जायचं आहे तर हे पाहू शकता प्रपत्र ई आहे इमारत महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार इथं जे काही तुमचा नोंदणीकृत नंबर इथे टाकायचा आहे याची जे प्रिंट काढायची याच्यावरती नोंदणीकृत क्रमांक एम एच वगैरे जो नोंदणीकृत क्रमांक असतो जेव्हा तुम्ही ऑनलाईन नोंदणी करता त्यावेळेस तुम्हाला एक रुपयाचं पेमेंट करून नोंदणीकृत क्रमांक दिला जातो आणि हा नोंदणीकृत क्रमांक एम एस सुरू होतो तो इथे तुम्हाला चौदा अंकीच्या आसपास असतो तो, तो इथे टाकायचा असतो त्यानंतर किती व्यक्ती आहेत कुटुंबात आणि तुमचे जे काही नावं असतील ते टाकायचे आहेत नोंदणी क्रमांक घरात जर दुसऱ्यांचा असेल तर टाकायचा आहे जर घरात एकच नोंदणीकृत क्रमांक असेल तर एकच नाव इथे टाकायचं आहे आणि खाली तीस नगं वगैरे इथे अशी माहिती दिलेली आहे इथे दिनांक टाकून तुम्ही सही करायची आहे नोंदणीकृत मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि हा जो फॉर्म आहे हा फॉर्म प्लस तुमचं जे काही आधार कार्ड आहे ते आणि बांधकाम कामगारचं जे काही कार्ड तुम्हाला भेटलेलं आहे ते कार्ड अशा पद्धतीने हे तीन डॉक्युमेंट घेऊन तुम्हाला तुमचं जे काही डब्ल्यू एफ सी ऑफिस आहे तिथे जाऊन जमा करायचे त्यानंतर तुम्हाला हे भांड्याचा संच देईल दिला जाईल आता भरपूर जण म्हणत असतील की ऑनलाईन पद्धतीने कशा पद्धतीने कुठला व्हिडिओ पाहू आम्ही ऑनलाईन नोंदणी कशी करू आम्हाला हा नोंदणीकृत क्रमांक कसा भेटेल तर ते सांगतो तर यूट्यूबवरती जावा यूटूबवरती असं सर्च करा बांधकाम कामगार मराठी कॉर्नर मराठी कॉर्नर सर्च केले की तुम्ही पाहू शकता आपला इथे पहिलाच व्हिडिओ तुम्हाला दिसेल बांधकाम कामगारांची एक लाख अठ्ठावीस हजार व्ह्यूज आहे तीन वर्षापूर्वीचा आहे तर हा व्हिडिओ पाहून तुम्ही नोंदणी करा यामध्ये सर्व तुम्हाला माहिती दिलेली आहे त्यामध्ये जे काही कागदपत्रे अपलोड करायची असते ती सगळी माहिती सांगितलेली आहे जे काही कन्स्ट्रक्शन वर्करचं नव्वद दिवसाचं प्रमाणपत्र तुम्हाला लागतं ते तुम्ही ग्रामसेवकाकडूनसुद्धा घेऊ शकता किंवा तुम्ही जे काही सरकारी कॉन्ट्रॅक्टदार आहेत त्यांच्याकडूनसुद्धा ते भरून घेऊ शकतात त्याच्यावरती सही घ्यायची आहे आणि ते तुम्हाला बांधकाम कामगाराची नोंदणी करताना कॉन्ट्रॅक्टचं सर्टिफिकेट किंवा जे काही ग्रामसेवक आहे त्यांच्याकडून सर्टिफिकेट घेऊन तुम्ही अपलोड करायचं आहे आणि बाकीचे आधार कार्ड वगैरे जे काही कागदपत्र आहेत ते यामुळे व्हिडिओमध्ये सगळं सांगितलं आहे तो पाहून व्हिडिओ पहा आणि कामगारांची -काम नोंदणी करून घ्या नोंदणी झाल्यानंतर काही दिवसांनी तुम्हाला फॉर्म अप्रुव्हल केला जातो फॉर्म अप्रुव्हल केल्यानंतर तुम्हाला जे काही न एक रुपयाचं पेमेंट असतं ते करायचं असतं आणि त्यानंतर तुम्हाला जो नोंदणीकृत क्रमांक का आहे कार्ड आहे ते तुम्हाला मिळतं त्यानंतर तुम्ही गृहउपयोगी वस्तू भांड्याचा संच त्याचा लाभ घेऊ शकता तर महत्त्वपूर्ण व्हिडिओ आता आपल्या नक्की शेअर करा धन्यवाद